Welcome back to CDI. I am Piyush Chankeshwara, International Certified Choreographer and member of International Dance Council, that is CID. As well as I am the founder and CEO of Choreographers Dance Institute. Today's episode taha choreographers baddal asnar aahe. What does a choreographer means? Who is the choreographer? So let's start. Choreographer's major job is to compose the steps according to the level of dancers. जर तुम्ही कोरिओग्राफर आहात आणि तुम्ही एखादी कोरिओग्राफी तयार करताय नवीन आणि त्याच्या स्टेप्स खूप डिफिकल्ट आहेत तुमच्या डान्सर्सच्या लेवलानुसार, तर माय डिअर फ्रेंड्स, तुमचा परफॉर्मन्स जे तुम्ही क्रिएट करताय तो टोटली फेल होणार आहे. कोरिओग्राफरला हे समज असणं गरजेचे आहे की आपल्या डान्सरची कॅपॅसिटी काय आहे आणि ती फुल यूज करता आली पाहिजे. ह्या खरंच कोरिओग्राफरचं टॅलेंट आहे. जर तुम्ही एक कोरिओग्राफर आहे आणि तुमच्या स्टेप्स फार सिंपल आहेत आणि डान्सर खूप हाय लेवलचा आहे, तरी देखील तुमची कोरिओग्राफी फ्लॉप होणार आहे. सो माय डियर फ्रेंड्स, इफ यू आर द कोरिओग्राफर, यू हॅव टू थिंक मच मोर दॅन एनी वन. जस्ट रिमेंबर, यू आर द आर्टिस्ट हू क्रिएट्स द पेंटिंग अँड देन फिल अप द कलर इन इट. Like that, you have to create the choreography on the dancer's body and dancer will feel the colors by his emotions and expressions. And then your picture, then your choreography will be the best choreography. This is the simple funda, but very important. But we have a different point also. If your choreography is looking awesome in a simple way, my dear friends, please listen it clear carefully and note down please. If your choreography is the best and looking so awesome and amazing in a simple steps, and there is no need to load the difficult steps in the choreography. Choreographer plays the major role behind every successful professional dancer. So this is the biggest post in this field where you are going to create someone's future. हे सर्व कोरिओग्राफर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कोरिओग्राफी सेट करत आहात तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवत की ती कोरिओग्राफी कुठं परफॉर्म केलं जाणार आहे, ऑडियन्स कसं आहे, काय कॅटेगरीज आहे. इफ द ऑडियन्स आर यंगर एज, यू हॅव टू सेट अ कोरिओग्राफी regarding them. If the audience is in older age, like above 50 or 60, you have to make the choreography according to them and your dancer have to perform as the audience want. जर तुम्ही स्वतःला चांगला कोरिओग्राफर प्रूव्ह करण्याच्या नादात ह्या अहंकारात की आय एम द बेस्ट कोरिओग्राफर आणि तुम्ही एका डान्समध्ये विनाकारण स्टन्स किंवा डिफिकल्ट मूव्स ॲड करत गेलात, तर माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. हे जाणून न घेता की जास्तीत जास्त ऑडियन्स हे नॉन प्रोफेशनल डान्सर्स आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही जर डिफिकल्ट कोरिओग्राफी परफॉर्म करत आहात, तर माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही त्यांनाही कन्फ्यूज करताय आणि तुमची कोरिओग्राफी टोटली फ्लॉप करताय. आय थिंक वी हॅव डन विथ कोरिओग्राफर्स in a short term, because I have some points that how could you be the best choreographer. For that deep information, you have to join a professional course in CDI, that is Choreographers Dance Institute. So I hope ki tumhala aajcha ha video aavadla asel ani tumhi kahi tari navin mahiti ghetli asel je aaj paryant tumchyasathi anolkhi hoti. I will teach you bachata, Bollywood, salsa, contemporary and many more dance styles in CDI. जर अजून अशीच तुम्हाला डीप माहिती हवी असेल, डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल आणि प्रोफेशनल डान्स शिकायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सूट होईल
जो तुमच्यासाठी बनलेला आहे तो डान्स स्टाईल आणि तो कोर्स चूज करा आणि त्याची माहिती घ्या अँड बी द प्रोफेशनल डान्सर. डान्स इज वेटिंग फॉर यू गाईज. हरी अप. सो आय होप की लवकरात लवकर तुम्ही तुमचं सीट बुक करचाल आणि तुम्हाला आवडणारा कोर्स जॉईन करचाल. जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब आवर चॅनल, लाईक द व्हिडिओ अँड शेअर ॲज मच ॲज यू कॅन. आय रिकमेंड यू टू शेअर दोज पीपल हू आर इंटरेस्टेड टू लर्न डान्स, बिकॉज हे एपिसोड सर्वांसाठी आहे ज्यांना डान्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. हे मॅटर नाही करत की तुम्ही डान्स कधी शिकला आहात का नाही. सो शेअर ॲज मच यू कॅन. So guys, see you on next episode. Till then, be happy, stay safe, and always keep dancing.